लावणं फारच सोपं आहे. मगाशी कथा सांगताना कासवाने सस्याची कथा सांगितली ना, तसं आहे आपलं. आपल्याला ते पुढं हे पुढं मागासवर्गीय 40% लागतो MBBS ला, मग आम्ही काय केलं. असा खोटा प्रचार करू नका. SC चं पर्सेंटेज हे ओपनच्या बरोबरीचं असतं, एखाद्या पॉईंटचा फरक असतो. एवढं मात्र आम्हाला आता नीट समजून सांगितलं पाहिजे. त्याला ST पर्यंत आम्ही अजून पोहोचलेलो ना. गडचिरोलीमध्ये एक पंचायत समिती एका तरुण पोरानं भाजप सेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढून जिंकली. जरा समजून घ्या, अपक्ष म्हणून त्याने उभं केलेले उमेदवार प्रचंड मताने निवडून आले, त्याचा नारा एकच होता, इथं खनिज संपत्ती आम्ही उकरू देणार नाही, इथं तुम्हाला खोदता येणार नाही. तिथला प्रश्न जो होता गडचिरोली तालुक्यातला एका तिथल्या पंचायत समितीमध्ये, हा प्रश्न गंभीर होता. त्याने तो मांडला तरुण पोरानं, त्याचे पद लोक उभे केले, ते निवडून आले, पंचायत समितीत बिनविरोध सभापती निवडला आणि कारभार केला मागच्या 5 वर्षात. कोणाला पराभूत केले लक्षात घ्या. इकडे भाजपचा फारच प्रभाव होता, त्याला हल्लंय, सेनेला हल्लंय, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या पक्षांना पराभूत केलंय. मनसे तिथं नव्हतीच. मी पक्षाच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला सांगतोय, तुम्हाला या देशात पक्षाचं म्हणून राहायचं नाही. मग अशी येताना कविता वाचली, काय बाबा वाणी साहेब काय सध्याच्या आमदारांनी सगळ्यांना बोलावे. ही कविता नव्हे, ही कविता नव्हे, कारण ती कविता वाटली असेल. कविता ही जनमानसाचं मनातलं जे काय तत्पज्ञान आहे, यातन आहे, वेदन आहे, त्या मांडते आणि माणसाला नव्या वळणावर आणून उभी करते. खरंच प्रगती होऊ शकते, प्रगतीशील भूमिका तयार होईल. मित्रांनो, खूप बोलायचं आहे, पण तुम्ही म्हणणारी अलसन दिली ते खूपच चाललंय. मित्रांनो, शेवटचा एकच मुद्दा मांडून थांबणार आहे. तुम्हाला मला सकाळच्या सत्रामध्ये निरंजन टपले आजच्या संमेलनाच्या अध्यक्ष मिर्झा साहेब यांनी इतकं सांगितलं आणि नंतरच्या सांस्कृतिक दहशतवादाच्या चर्चेत ते झाले की आपण मुक राहून सांगणार नाही. ते बाबासाहेब आंबेडकर काही दिवस मुक नाही चालवल्यानंतर बंद केलं ना, लोक बोलायला लागले. आता ते बंद झालं तर लोक मुके. बाबासाहेब वाटलं लोक बोलायला लागले बरं झालं, असं तरी लोक बोलत नाही. आता लोक जास्त चालू झाले. कशाला आमदाराच्या विरुद्ध बोला, खासदाराच्या विरुद्ध बोला. मी औरंगाबादला एका पॉलिसमध्ये लोकशाहीवर बोलत होतो. मी तर 2 नगरसेवक होते तिथले, त्याच्यातच बोलायला परिसंवाद. एक MIMचा होता आणि एक काँग्रेसचा होता, दोघेही मुस्लिमच होते. ते बोलताना म्हणत होते आणि नंतर हे मला सांगितले की आम्ही मित्र होत चाललो. म्हणलं MIM आणि काँग्रेस मित्र कसे असतील? काँग्रेसचे मत MIMनेच घालवले. त्यामुळे असं परस्पर विरोधी मैत्री बित्री काही नसते, हे जरा लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्हाला हे कळालं नाही तर तुम्हाला चकवा बसतो आणि मग पुन्हा तेच सत्य जे आपल्याला नकोय. आणि यांनी तर एवढे भ्रम पैदा केले. सुरुवातीला काय सांगितलं, 15 लाख देऊ. तुम्हाला वाटलं फारच चांगलं, इतके चांगले दिवस प्रत्येकाला 15 लाख मिळणार, मी वाट पाहतोय अजून सांगतो. हा भ्रम आहे. दररोज एक पिल्लू सोडतात ते आणि सांगतात त्या त्रिपुरामध्ये काहीच घडलं नाही म्हणत होते. मग कस काय पेटलं त्रिपुरा? महाराष्ट्रामध्ये त्याचा एवढा ताप का झाला? ताबडतोब तुम्ही सरकार म्हणून हे का नाही सांगितलं की तिथे अफवा आहेत? मिझोराममध्ये सैन्याने नागरिकांना गोळ्या का घातल्या, भारतीय नागरिकांना? ते म्हणतात आम्हाला वाटलं ते शत्रू पक्षाचे लोक आहेत. आता मिझोराममध्ये कुठून नागालँडमध्ये येतील कुठून? दुसऱ्या देशाचे लोक मिझोराम, अरुणाचल प्रदेश मध्ये चायनाचे लोक आले त्यांना गोळ्या घालत नाही तुम्ही.
आणि नागालँडच्या लोकांना गोळ्या घालतात. हे सगळे भ्रम पैदा करणं चालू आहे. हे राम मंदिराच्या निकालाचं सकाळी बोलले ते, आता दुसऱ्या मंदिराचं, आता ते सरपण, आता मथुरा काशी काहीतरी चाललंय त्यांचं. हे ताज ठेवायचं तुम्हा मला वाटत नाही. मुसलमान फार बेकार असतात. खरंच मुसलमान वाईट असत का? आणि खरंच हिंदू चांगले असत का? एक प्रगतीशील लेखक सांगायच्या वतीनं लागलं आपण सर्वे करू. हिंदू विचार चांगलं कोण असत? कशामुळे मुसलमान वाईट आहेत म्हणून? हेच उत्तर येणार मी आजच सांग. म्हणजे ते वाईट आहेत म्हणून आम्ही चांगले आहोत का? मी खूप ठिकाणी हा प्रश्न विचारला. परवा विद्रोही साहित्य संमेलनात हा प्रश्न विचारला. खरंच मुसलमान निर्दय असतात. तेव्हा गांधीची हत्या कोणी केली? मुसलमान आहे. वळा घातलं नथुराम गोडसे मुसलमान नव्हतं का? त्यांनी वळ्या. इंदिरा गांधीला गोळ्या घालायला तेच होतं का? मुसलमान. शेराची पूर्ण चाळणी केली का देशाच्या पंतप्रधानाच? आणि राजीव गांधीचे पुतळे गोळा करून बांधून द्यावे लागले. ते हत्या करणारेही मुसलमान नव्हते. मग सहिष्णू कोण? मुसलमान की हिंदू? हिंदू म्हणतात आम्ही फार सहिष्णू आहे. इतके चांगले वागतो की हजार वर्षापासून आम्ही दलितांना बाजूला ठेवलं, गावाच्या बाहेर ठेवलं, त्यांचे खाण्याचे प्रश्न निर्माण केले, त्यांना संपत्ती गोळा करण्याचा अधिकार आम्ही काढून घेतला. किती जाती आहेत जरा शोधा त्यातल्या. का बरं अस्पृश्यानं असं वागवलं आम्ही? त्याच्यात येत जात नाहीये. महार, मान, चांभार, ढोर, ढकीलवार, मोची काय कितीतरी जाती. फुलेने ते शूद्र, अतिशूद्र आणि स्त्री असं म्हटलं. या सगळ्यांचं शोषण ते धर्माच्या नावाने केलं. आणि पुन्हा काय सांगितलं? त्याच्या विरुद्ध बोलायचं नाही कारण परमेश्वर परवानगी देत नाही. तुम्ही या व्यवस्थेच्या विरुद्ध बोललात तर पाप होतं बरं का? देवाच्या बद्दल बोलायचं देवाला विचारत नाही. हेच काय निर्माण केलं मग? आम्हाला का बाजूला ठेवलंस? रामनाथचं नाटक आहे. एक बहीण पोरगी सोडते त्या याला ज्योतिबा तिथं काय मुरळी म्हणून सोडून. ते सोडताना तिचं लग्न त्या देवाबरोबर लावते. ती उद्या तयार तरुण वयात आणि तिथं राहते. तिथं कोणतरी वाघ हे सोडलेला असतो त्याचा संबंध येतो. पुन्हा त्याला पोरगी झाली की पुन्हा तिचं लग्न त्या देवाबरोबर. बापाबरोबर पोरीचं लग्न कसं काय? बरं तिलाही पुन्हा उद्या पोरगी झाली तिचं लग्न त्याच देवाबरोबर. कारण तिला लग्न करण्याच्या व्यवस्थेत अधिकारच नाही. या देवाबद्दल बोलायचं नाही, पाप होत. या धर्माच्या विरुद्ध बोलण्याचं पहिल्यांदा धाडस कुणी केलं असेल तर ज्योतिरावांनी केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि हा धर्म खोटारडा आहे. आमच्या स्मृती, वेद, पुराण हे फुल्लट ग्रंथ आहेत, हे फेकून द्या. हे सांगण्याचं धाडस फक्त ज्योतिरावांनी केलं या देशामध्ये. म्हणून ज्योतिराव मोठे आहेत. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी याची संपूर्ण चिकित्सा केली. शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा करून तुमच्या आमच्या समोर ठेवलं. हे भ्रम पैदा झालेले आहेत ते काढून टाकण्याचं काम फुले आणि आंबेडकरांनी. आम्हाला त्या राजमुद्रेचं फारच आकर्षण. शिवाजी महाराजांची राजमुद्रा त्याच्याबद्दल मी काहीच म्हणणार नाही. सालूटच त्या काय ते जातीच्या पतीच्या पलीकडे जाऊन माणूस काम. आम्हाला फार लोकांना वेळ लागले. अशा शिवाजी महाराजाला जन्म देणारी आई किती मोठी असेल. जे जिजाऊन फक्त जन्म देण्याचंच काम केलं ते सगळ्यात बाया करतात. जिजाऊची स्वतंत्र राजमुद्रा होती हे किती जणांना माहित आहे? त्याने निर्णय दिलेले आहे. त्या निर्णयावर स्वतःची राजमुद्रा उमटवलेली आहे. त्या बाईची ताकद एका वाक्यात सांगतो. एक निर्णय त्याने दिला जिजाऊ. शिवाजी महाराज रायगडावर होते आणि एक भांडण आलं. त्याने निर्णय दिला. निर्णय शेवटी लिहिलंय. शेवटचं वाक्य आहे. इतकं आहे ना आपण काय काय वाचणार आणि काय काय सांगणार. शेवटचं वाक्य. हा निर्णय झाला.
या उपर आपणास काही म्हणणे असल्यास राजास कळवावे. ती सुप्रीम कोर्ट आहे ना, आजच्या व्यवस्थेत सांगते सुप्रीम कोर्ट. पण कोर्ट खरं म्हणजे मिर्झा साहेबांनी बोलायला पाहिजे, तर मी काय बोलणार. मागचं जे सरन्यायाधीश होते सगळ्यात मोठे बॉस, त्यांना पाहिजे तसे निर्णय देत होते. काय बोलावं, ते निवृत्त झाल्यामुळे बोलतो मी, काय व्हायचं ते. आता थोडं सरकारच्या विरोधात गेलेत आणि निर्णय जरा येऊ लागले. असो, जिजाऊन लिहिलेलं वाक्य सांगतो, या उपर आपले काही म्हणणे असल्यास राजासमोर मांडावे, निर्णयात बदल होणार नाही. निर्णयात बदल होणार नाही हे जिजाऊ सांगतायत. राजाकडे जायचंच, माझा निर्णय अंतिम आहे, ही धमक आणि हा न्याय निवाडा करण्याची न्यायबुद्धी विवेक जिजाऊकडे. संभ्रम ठेवायचा नाही, भ्रम ठेवायचा नाही, त्यातून बाहेर यायचं. श्रीमंत माने नावाचे पत्रकार आहेत, सकाळमध्ये नाशिकला होते, आता नागपूरला आहे. त्यांचं या संभ्रमावरचं पुस्तक अवश्य वाचा की या देशात कुठं कुठं आणि कसे कसे संभ्रम निर्माण केले. या संभ्रमाच्या बाहेर आपण सगळ्यांनी यावं एवढी माझी विनंती आहे. आणि त्यासाठी तुमचा माझा विवेक विचार जागा ठेवला पाहिजे. आमच्यावर एक समाज मुद्रा आहे, राजमुद्रा नाही, कारण हे राजे नाही, राजमुद्रा आहे. शिवाजीची राजमुद्रा आम्हाला सांभाळलीच पाहिजे, विचाराची मुद्रा आहे. पण फुले आणि आंबेडकर नावाची जी समाज मुद्रा आहे, आज नव्याने शब्द सुटले, फुले आणि आंबेडकर या नावाची जी समाज मुद्रा आहे, ती समाज मुद्रा आम्ही सांभाळली पाहिजे आणि तिच्यात आमचा विवेक जागा केला पाहिजे. त्यातूनच आमचा विवेक जागा होऊ शकतो. हा विवेक जागा करण्याच्या साठी साहित्यानं नवा विद्रोह जागवला पाहिजे, नवा टप्पा गाठला पाहिजे आणि पुढे कसं जाता येईल याचा विचार केला पाहिजे. प्रोग्रेसिव्ह कसं होता येईल विचार आणा आणि मग बाकीचे ते करायचं असेल तर फुल्यांचा सत्यशोधक ही धर्म स्वीकारावा लागतो. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला बुद्ध विचार स्वीकारावा लागतो. बुद्धायन ही धम्मा नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं, त्या पुस्तक लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त 6,500 ग्रंथ वाचलेले आहेत. एक ग्रंथ लिहिण्यासाठी 6,500 ग्रंथाचे संदर्भ घेतलेले आहेत. त्यांना एका विद्वानानं सांगितलं होतं, अमुक एक ग्रंथ आहे तो वाचल्याशिवाय हे ग्रंथ पूर्ण करू नका. त्यासाठी ते कलकत्त्याला गेले स्वतंत्रपणे मंत्री असताना, तिथून ते पुस्तक मिळवलं आणि वाचून नंतरच तो ग्रंथ पूर्ण केला. हे बऱ्याच जणांना माहीत नाही म्हणून सांगतो आपल्याला. खरं म्हणजे शेंगे सर, धुंडराम सिंह राजपूर सर आणि यासाठी मुस्लिमांची उपस्थिती बघत नाही तर काय होतं साहित्य संमेलन आपला काय संबंध. एक दोन चॅप्टर इथं लिहिणारी आपल्याला सुरक्षित वाटलं तर नाही मग कसं जायचं उदर काय तुझ्या असं ते लांब लांबच राहतात. त्याच्यात सहभागी झाले मला फारच आनंद आला म्हणून सहज आठवलं म्हणून सांगतो आपल्याला. नेहरूच्या बद्दल हे सरकार एवढं वाईट का बघू. सकाळच्या भाषणात थोडेफार संदर्भ येऊन गेले ते फार महत्वाचे. नेहरूंनी पहिली जी बैठक घेतली मंत्रिमंडळाची, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याने स्पष्ट सूचना दिली, शिक्षणामध्ये धर्म आणि जातीचा संबंध येऊ देऊ नका. आणि मौलाना अबुल कलाम आझाद हे पहिले शिक्षण मंत्री देशाचे, त्याने ते काटेकोरपणे पाळलं आणि विज्ञान आलं पाहिजे ही भूमिका होती, तर त्यांनीच IIT स्थापन केलं. अकादमी त्यांनी, संगीत अकादमी, नाट्य अकादमी त्यांनी स्थापन केल्या. अजून एक गोष्ट सांगतो, काही जणांना माहीत असेल काही माहीत असेल, मौलाना अबुल कलाम आझाद यामध्ये त्यांचं नाव असेल. आपलं स्वतःचं अस्तित्व देशामध्ये विलीन करून टाकणारा हा महापुरुष. ते नगरच्या तुरुंगामध्ये अटकेत होते नेहरू पटेल आणि मौलाना अबुल कलाम आझाद. त्यावेळी त्यांनी गुब्बारे खातीर नावाचं पुस्तक लिहिलं, ते ललित स्वरूपाचं पुस्तक. त्याच्यात त्यांनी म्हटलंय, परमेश्वर जर मला, अल्लाह जर मला प्रसन्न झाला आणि विचारलं की तुला काय पाहिजे,
देशाची फाळणी पाहिजे का देशाचं स्वातंत्र्य पाहिजे? तर मी त्याला सांगे, मला स्वातंत्र्य नको, देशाचं ऐक्य पाहिजे। हिंदू मुसलमानांचं विभाजन या देशाला परवडणार नाही। वाय देश और मिस्टर मौलाना, त्यांचे वडील मौलाना होते, मस्जिद वरचे मौलाना जे असतात तिथे दंगल झाली। सकाळी उल्लेख झाला की तिथून आपल्या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिमांचं द्वेष सुरू झाला, तिथून झाला 1906 बंगालच्या पाणी। त्यावेळेला हे मौलाना उठले आणि मक्केला गेले, तिथं लग्न केलं, तिथे यांचा जन्म झाला मौलाना अबुल कलाम आझादचा। वयाच्या 12 वर्षी कुराणावर या माणसानं भाष्य केलं। आम्ही ज्ञानेश्वराचं कौतुक सांगतो सगळे, की त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केलं, केवढा विद्वान माणूस आहे, तत्वज्ञ कवी आहे। मौलाना अबुल कलाम आझाद यांनी त्याच्यावर भाष्य केलं म्हणून त्यांना अबुल ही पदवी मिळाली। अबुल म्हणजे मोर देन पीएचडी। मी पीएचडी झालं त्यावेळेला 8-10 दिवस खुश होते की मिळाल्या। ते 12 वर्षी अबुल होत आहेत, पीएचडी पेक्षा जास्त मोठी पदवी मिळवत आहेत, आणि तिथून ते भारतात येतात आणि ते जे भाष्य आहे ते तिकडे राहतं, पुन्हा एकदा नव्याने भाष्य करतात आणि पुन्हा ठरवतात जाऊ दे आता आपण याच्यात पडायचं नाही। या कार्यक्रमामध्ये एक त्रास देऊ म्हणाल ते पूर्ण मुसलमान होते। मी म्हणलं अर्धा मुसलमान कसा असतो सांगतात। त्यांचा पेहराव, राहणीमान, वागणं सगळं अंदाजी स्वरूपाचं होतं। त्यांना ते म्हणायचं होतं पण तिथे पूर्ण ते पूर्ण मुसलमान होते म्हणाले। म्हणलं हे फारच अवघड आहे पण जाऊ द्या। त्यांनी नंतर ठरवलं की लिहित राहायचं स्वातंत्र्यासाठी म्हणून कलाम आणि आझाद, आझादीसाठी लिहायचं आहे, कलम उचलायची आहे म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद हे नाव त्यांनी स्वीकारलं आणि ते कायमचं त्यांच्या सोबत राहिलं। अरे काय हे, आपल्या देशासाठी वाटतं ते करायचंय, कोट्यवधीचं उत्पन्न असताना।